संदेश पाहतोय संदेश बांगारे संघाचा संघाचा सेनापती पहिलाच बॉल फुल टॉस जागा निवडले स्क्वेअरला स्क्वेअर लेग रीजन मध्ये बॉल निघून चाललाय पहिल्या बॉल वरती दमदार आगाज करत असताना खुल्या टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्र निवडलाय बॅट्समन बबन्ना ज्याने पहिल्या बॉल वरती चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर या दोन धावा स्वतःचा अकाउंट मात्र चौकाराने ओपन केलं होतं आणि त्याच्यानंतर या दोन धावा चांगली क्रिकेटची खेळी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल दोन चेंडूंची फेकी या मैदानावरती गेले दोन चेंडूवरती सहा धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये लावण्याचं काम करत असताना बॅट्समन बबन्ला तुम्ही पाहू शकाल. सामना स्पीडअप करायचा बंच वेळेस पुन्हा एकदा खोलर टप्प्याचा बॉल आणि झालाय काय इतका जवाब पत्थर सदी तसणा ज्याने दोन चेंडू सहा धावा टोकल्या होत्या त्याला मात्र आता डगआउटचे शिकार या मैदानावरती बाहेर व्हावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना चिमणीवाडी टीमला बॅक टू द डगआउट बाबा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय रोहनला तुम्ही पाहू शकाल जर्सी क्रमांक 18 तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती ज्याने दोन चेंडू आणि सहा धावा ठोकल्या होत्या त्याला मात्र आता डगआउटचा रस्ता दाखवलाय गोलंदाज संदेश बांगर यांना आणि संदेश बांगरचा विचार केला तर एक चांगले आयोजक असतील नालदेवाडी टीमचे खऱ्या अर्थाने चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तोच मात्र गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल ना संदेश बांगारे इतका जवाब पत्थर से देत असताना जरी पहिल्या बॉल वरती जरूर चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर दोन धावा आणि त्याच्यानंतर त्रिफळा चित्त दांड्या गोल या मैदानावरती पाहायला मिळाला बबनच्या आणि त्या नवीन बॅट्समन इंटर झालाय रोहन यावेळेस टप्प्याचा बॉल चांगल्या बॉल वरती सन्मान आणि खराब बॉल वरती समाचार हे समीकरण या मैदानावरती पाहायला मिळालं. चांगला चेंडू आला आणि त्याला सन्मान दिला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या तब्बलकवरती आपण पाहतोय सात धावा. थोडासा संयम थोडासा क्रिकेटमध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय कधी फलंदाज तर कधी गोलंदाज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जणू काही मोठे फटके या मॅचमध्ये दाखवावेच लागतील. संदेश भांगारे साहेबांनी सांगितलं जेव्हा ओपिनियन घेतली तेव्हा निश्चितच सासरवाडीला आम्ही आलोय आणि थोडंसं धडपण असेल थोडासा मानसिक तणाव या मॅचमध्ये थोडासा पाहायला मिळेल त्यांच्यावरती परंतु तसं काही घडत नाहीये. या मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदेश भांगारेच्या माध्यमातून. बॉल त्याला खोदून काढला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पार वेगाने आले दूरवरून अंतर कापून आले फिल्डर आणि पाहता पाहता या दोन धावा देखील कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धावलकावधी 9 धावा पाहायला मिळतात. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला असं वाटलं होतं की या पहिल्या पिवनच्या षटकांमध्ये 20 ते 25 धावा ठोकेल बॅट्समन बबान पण त्याला निश्चितच तिसऱ्या बॉलवरती उत्तर दिलं या गोलंदाज संदेश भांगारेनं. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पहिलं पिवनचं षटक चालू आहे आणि पहिल्या पिवनच्या षटकात धावा येत नाहीये चिमणीवाडी टीमच्या आणि पाहिलं तर आता दुहेरी अंकाला सुरुवात झाली आहे. चिमणीवाडी टीमच्या धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय 1-10 धावा.
पहिल्या 52 षटकांमध्ये तब्बल 10 वाल्या चिमणीवडी टीमचा 1-10 धावा। खऱ्या अर्थाने आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संदेश बांगरेच्या माध्यमातून। काय जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली। तब्बल 6 चेंडू 10 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण पाहिला आणि 1 विकेटचा पतंग देखील त्यांनी मिळवला। पहिल्या बॉलवरती जरूर चौका ठोकला। मी तुम्हाला अगोदरच उल्लेख केला की संदेश बांगारे एक चांगले आयोजक आणि एक चांगला खेळाडू देखील तुम्हाला कसरत विभागातील पाहायला मिळतोय, परंतु त्या आज या स्पर्धेमध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी पार पाडत असताना संदेश बांगारेला पाहिलं पिवनचं षटक आणि पहिलं पिवनचं षटक म्हटलं तर फार जबाबदारीने पहिलं पिवनचं षटक फेकावं लागतं आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली संदेश बांगारे या खेळाडूनं। मात्र आता नवीन गोलंदाजाचा वापर केलाय संदेश बांगारेनं। संदीपला आता पाचारणी केलं जात आहे। स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय नरेशला पाहू शकाल, त्याने 2 चेंडू आणि 3 धावा टोकल्या। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पार वेगाने चुक्या आणि चुकाच या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात। जणू काय तुम्ही पहिला सत्र खेळताय म्हणून तुमच्यावरती प्रेशर नाहीये, परंतु या झेल तुम्ही सोडलाय नरेचा आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्यात। येणारा काळ आणि वेळ ठरेल तुम्हाला की झेलला किती महत्व द्यायचं असं या स्पर्धेमध्ये, परंतु झेल तुम्ही सोडलाय। जो सलामी आलाय फलंदाज नरेश आणि नरेशला मात्र जीवदान मिळालंय पहिल्याच बॉलवरती। संदीपने खरोखर खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, परंतु त्याला फिल्डर साथ देत नाहीये। त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर या सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। त्यावेळेस नरेशला सांगू इच्छितो तुम्ही जर शपल होत असाल तर तुम्हाला व्हाईट कुठल्याही प्रकारचा बॉल मिळणार नाहीये। करचा तेवढी चांगली लेंथ लाईन दिशा वेग आणि अचूक टप्पा गोलंदाज संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खोल टप्प्याचा बॉल फेकलाय गोलंदाज संदीपनं। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। संदेश बॉलवरती फार वेगाने गेलेत, माहिती आहे एकच जाव मिळेल, एका धावेच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही या चिमणीची वाडी या टीमला। गोलंदाज आपण पाहिलं तर दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून। एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का, कारण पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्यावेळेस थोडीशी लेंथ लाईन पाहावी लागेल, पण जर सांगत असताना आनंद निरगुडा व्हाईट बॉल खराब। चला क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची गिनती केली जात नाही या बॉलची आणि एक धाव देखील खर्च केला जात आहेत गोलंदाज संदीपच्या माध्यमातून। लेंथ लाईन दिशा वेग आणि अचूक टप्पा या तुम्हाला 5 गोष्टी निश्चितच लक्षात ठेवाव्या लागतात आणि तेच मात्र माणस या मैदानामध्ये तुम्हाला करावं लागेल। रिव्हर्सचा अटेन लागतो आबाद नाही तो बरबाद हे सांगत असताना बॅट्समन नरेश रोहन आणि सिंगल मिळाली या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दबल कवली थोडीशी असताना आपण पाहू शकाल 15 या अंकांवरती खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते। जी कामगिरी पहिल्या पिवनच्या षटकात संदेश बांगारेने केली आहे आणि त्याच्याच कामगिरीवरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय। संदीपला आपण पाहू शकाल लेवल शॉट पिचचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पार वेग आणि आता झालंय काय झेल टिपला जातोय फलंदाज बाद होईल नरेश बॅक टू द डगआउट। ज्याला मेडल ऑर्डर मध्ये आणलं जात आहे गोलंदाजीवरती मार्क गोलंदाज आपण संदीपला पाहतोय। आता यावेळेस जर पाहिलं तर 4 चेंडू झालेत अजूनही 2 चेंडूंचा खेळ सॉरी क्षमत असे 5 चेंडू झालेत 5 चेंडू या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात। शॉर्ट पिचचा बॉल आणि खोदून काढलाय इतका जबा पत्थर ते दिस असणा आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन क्लिअर कट असणा 4 धावांसाठी चौकार।
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, व्हेरी गुड बॉलिंग संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 6 चेंडू 9 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण पाहिला पाठीमागच्या ओव्हर मध्ये. आता 5 रन केलं जात आहे गोलंदाज तिसऱ्या षटकांमध्ये. आपण पाहू शकाल कैलासला, तुम्ही पाहू शकाल सॉरी रोहिदासला तुम्ही पाहू शकाल. मार्कर गोलंदाज रोहिदास यावेळेस चेंडू पडल्यानंतर पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगत असणार आम्हाला यस डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटचा संयम या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी लेझी क्रिकेट तर कधी फायर क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. रोहिदास मात्र आता चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. गोलंदाज रोहिदासला तुम्ही पाहू शकाल. विनंती असेल जसं उशीर करू नका. यावेळेस चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक आतमध्ये जाऊन विसावतोय. आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये पुन्हा एकदा केली जाते. आता खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे गोलंदाज रोहिदासनं. व्हेरी गुड बॉलिंग जी गोलंदाजी पहिल्या सुरुवात पिवनच्या षटकामध्ये तुम्ही पाहिली संदेश भांगारीची आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणं तेवढीच चांगली कामगिरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा केली जाते. षटक क्रमांक 3 प्रगतीपत्र असं आपण पाहू शकाल. रोहिदास या गोलंदाजा खोलर टप्प्याचा बॉल आणि पंचांकडे जरूर अपील केली जाते. पंच सांगत असताना मला यस डॉट चेंडू जी सांगता या मॅच मध्ये पुन्हा एकदा केली जाते. डॉट चेंडू डॉट चेंडू आणि डॉट चेंडू सलग 3 डॉट चेंडू फेकलेत गोलंदाज रोहिदासनं. काय जबरदस्त गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग या मॅच मध्ये पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं फारस कमीच या रोहिदासचं. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू सलग डॉट फेकलेत गोलंदाज रोहिदासनं. यावेळेस बॅटची इज लागली आहे आणि लेग स्लिप मध्ये झालंय काय चुक्या चुक्या आणि चुक्याच या मैदानामध्ये पाहायला मिळतात. चुकीचं रूपांतर आपण एक धावेने पाहतोय. झेल तुम्ही सोडलाय बॅट्समन गोविंदचा आणि या गोविंदला मात्र मैदानावरती जीवदान देखील मिळालं जातं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती आपण पाहतोय. 20 धावा बऱ्याच उशीर आणि आता एक धाव आली आहे. 4 चेंडूंचे फेकी या मैदानावरती केले गोलंदाज रोहिदास ना. 3 चेंडू सल्लक डॉट फेकले त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल. तिथं तुम्ही झेल पकडल्या असते तर निश्चित तसं विकेट प्राप्त केला असा गोलंदाज रोहिदास ना. तसं काही घडलं नाही. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. सामना विजय करून दिला असं मंगेश निर्गुडा. मी तुकाराम सरांना विनंती करतो की आपल्या सुभा असते जो मागचा रोमांचक सामना झाला. 1 चेंडू 2 धावाची गरज असताना लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चौकार ठोकला आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये धरला जातोय. खऱ्या अर्थाने एकनाथवाडी टीमला त्याने पराश्रय केला. स्वतः आर्यन 11 टीम संकटात सापडली होती आणि त्या संकटातून त्याने बाहेर काढला. चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज मात्र या स्पर्धेसाठी चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जातो या मॅच मध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये जो दुसऱ्या फेरीतला पहिला आपण सामना पाहिला एकनाथवाडी बनाम आर्यन 11 टीम अशा दोन टीमांमध्ये एक चांगली फाईट पाहायला मिळाली. तब्बल 1 चेंडू 2 धावांची गरज असताना ठोकला चौकार. खोलो टप्प्याचा बॉल आणि त्याला जरूर उत्तर दिलाय गोलंदाजाकडे. उत्तर होत या बॉल वरती झालंय काय बॅट्समन होईल बाद. रोहन बॅक टू द डग आउट. पाठीमागच्या बॉल वरती त्याने षटकार दाखवला होता त्याला आता डग आउटचा शिकार. तर शेवटच्या चेंडूवर मात्र आपला अनुभव पणाला लावला मंगेश याने. मंगेश हा एक अनुभवी फलंदाज गोलंदाज आणि त्याने अनुभवाच्या जोरावर आपल्याला सामना जिंकून दिला. तर तोच ठरतो त्या सामन्याचा मानकरी मंगेश निरगुडा. तर निश्चितच चांगली कामगिरी मंगेश निरगुडाने केली आहे. आता मात्र खुश असतील अरुण आगिवला त्यांच्यावरती कारण त्याचे समवेत नेहमीच असतात. तर सन्माननीय आमचे शशिकांतजी शेंडे दादा ग्रामसेवक पंचायत समिती अंबरनाथ यांचं मात्र शुभ आगमन या मंचावर होते. तर आयोजकांच्या वतीने मात्र त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करण्यात येते. तर
तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दा बलकावरती तुम्ही पाहू शकाल चिमणीची वाडी टीमची 3-26 26 धावा दा बलकावरती पाहायला मिळतात। तोपर्यंत जाऊया आमच्या वाघ सरांकडे। तर 18 चेंडूंचा खेळ संपला। 18 चेंडूंवरती तब्बल चिमणीवाडी टीमनं चिमणीची वाडी या टीमनं पंच थांबायचंय। पंच जरा आपण सामना थांबवायचा आहे। अरे नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल कारण पाठीमागच्या शेवटच्या बॉल वरती दांडी गोल केली होती गोलंदाज रोहित असना आणि नवीन फलंदाज यस कंटिन्यू करायचंय। क्षमता असावी याकडे आम्हाला कॅमेरामॅन देखील थोडीशी खेळाडूंची माहिती थोडीशी सहकार्य या मॅच मध्ये केले जात आहेत। शॉर्ट पिचचा बॉल आणि उडवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पार वेगाने तीन ती गाडा और काम बिगाडा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय। दोन धावा मिळतील या दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या धावलकबद्दल आपण पाहतोय। 28 धावा धावलकबद्दल पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने तुम्हाला 40+ या मैदानावरती धावा लाभाव्याच लागतील कारण संदेश बांगारे सारखा फलंदाज मात्र या नालदेवाडी टीम कडनं खेळतोय आणि सध्याच्या घडीला तो फार टच मध्ये खेळाडू आहे। यावेळी साडेबाबाने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय। शरीराचा वेध घेऊन सरळ बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या बॉल वरती आले चेंडूला उचल फेक करणार आणि पाहता पाहता या तीन धावा कंप्लीट केल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट। तीन धाव्याच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती आकार देण्याचं काम केलंय बॅट्समन गोविंद ज्याची तुम्ही झेल सोडली होती। एक 30 धावा धापलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात। तर आदरणीय अनिल दादा विषय या मैदानाचे मालक यांचं मात्र शुभागमन होतंय। या मैदानावर त्यांच्या समोर असलेले त्यांचे सहकारी या साहेब आपला या ओमसाई कडके या चषकामध्ये सरश सरश शब्द मात्र सरश स्वागत करतोय। त्यांच्यासोबत असणारे मात्र आपल्या पाषाणे गावचे आप्ता चौधरी यांचं सुद्धा शुभागमन या मंचावर होते। तर ओमसाई खडकी चषक 2022 वर्ष 14 या 14 वर्षामध्ये मात्र आपले चरण इथे या आयोजकांना लागले। तर मंडळाच्या वतीने मात्र तुमचं खूप खूप आभारी आहोत आणि तुमचं शब्द सुमनाने या मंचावर स्वागत केलं जाते। ओव्हर टू वाघ सर। तर घेऊन चालतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र स्लॉगोरचं षटक चालू आहे आणि या स्लॉगोरच्या षटकामध्ये मानस असेल या चिमणीजवाडी संघाचा की आपल्याला धावा बनवायच्या आहेत कारण एवढ्या भारी आयोजनात आपण खेळण्यासाठी आलोय तर आपल्याला मात्र या चमचमत्या ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी उचलायची आहे। संघर्ष चालू आहे या ठिकाणी मात्र अवंतर धाव मिळेल। या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 32-32 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत। डावखुरी आता जा फलंदाज स्ट्राईक वर आपण पाहू शकाल विलास लाईन मात्र चुकीची होती परंतु तेवढ्याच ताकदीचा फटका पाहायला मिळाला। गरज होती का हा प्रश्न जरूर चिमणीजवाडी खेळाडूंच्या मनात आणि पाठीराख्यांच्या मनात निर्माण झाला असा असेल कारण एक अवंतर धाव जरूर मिळाली असती परंतु या ठिकाणी मात्र मोहावरता आला नाही विलासला आणि अवंतर जाणाऱ्या चेंडूवर बॅट घातली आणि एक धाव मिळाली। या एका धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 33 धावा। वर्टी वेंटकडनं मात्र स्लोगोरचं षटक टाकताना गोलंदाज आपण पाहतोय। महेश बॅटची एज या ठिकाणी आणि एक चांगला झेल आणि सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपलाय इष्टिरक्षकानं। इष्टिरक्षक आपण पाहतोय इष्टिरक्षकाच्या भूमिकेत संदीपला। तर मी विनंती करतोय आमचे मामा तितकारे मामा आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय या। त्याच्यानंतर बाळू दरवडा आपले खरोंडा गावचे वरिष्ठ नागरिक आपण पण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। त्यानंतर भास्कर दरवडा असेल आणि त्याच नकळत चुकून आमच्याकडनं नाव
असेल तर त्याने आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं निश्चितच. पहा बघा ही किती स्पर्धा मानाची आणि सन्मानाची आहे. आलेला प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी मात्र आयोजकांचा मानस आहे की प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान झाला पाहिजे. भारतीय एकमेव अशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करण्याची प्रथा या संस्कृतीमध्ये असते. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक या ठिकाणी मात्र चौथा लाग पाचवा लागताना तर भाऊ दादा आपण यायचंय. त्यानंतर दिलीप शिद आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. दिलीप शिद या आपण आपलं या ओमसाई चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करण्यात येते. तर मी जातोय आता चालू सामना मात्र ज्यावेळेस मध्यंतर होईल त्यावेळेस आपण मान्यवरांचा सत्कार घेणार आहोत. तर इथे मात्र आमचे मित्र जयेश भाला यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा शब्द सम्मानाने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या सत्रातील मात्र हा शेवटचा चेंडू. चेंडूची दिशा मात्र पाहावी लागेल. दिशेपासून गोलंदाज मात्र भरकटलाय. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर 34 धावा. आजच्या दिवसाचा विचार केला तर 40 प्लस धावा एकही संघ आतापर्यंत बनवू शकला नाहीये. या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी अनुकूल असं काही वातावरण आजच्या दिवसामध्ये तरी पाहायला मिळतंय. कारण चार षटकामध्ये हा अंतर आहे. एक धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर 35 धावा. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजाला मात्र कसरत करावी लागते. दोन अवंतर चेंडू फेकावे लागले. एका चेंडू चांगला फेकण्यासाठी दोन अवंतर चेंडू फेकावे लागले. लोफुलटोसचा चेंडू आता मात्र चेंडू चांगला फेकलाय. फलंदाज बीट होतोय. आणि चार षटकांचा खेळ संपला. आणि चार षटकामध्ये धावपलकावर धावा लावल्या 35 धावा. येणारे चेंडू असतील 24 आणि 36 धावांची गरज असेल ती या नालदेवाडी संघाला. निरगुडे साहेब कॅमेरामन मिलंद आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये कॅमेरे घ्यायचे. मी आता वळतोय सत्कार समारंभाकडे. आमचे पाषाणे गावचे सन्माननीय या मैदानाचे मालक अनिल दादा विशे यांचं सुद्धा यांचं मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. तर दादांना मी विनंती करतोय आपण यायचंय जरा इथे. त्यानंतर त्यांच्या समोर असलेले आमचे आप्पा चौधरी आपला सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. आपण सुद्धा यायचंय. तर सोनू आगेवला आणि सचिन आगेवला या दोन बंधूंना मी विनंती करतोय की आपण दादांचा मात्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचंय. प्रेमाचं प्रतीक आणि सौंदर्याचं प्रतीक असलेला फुलगुच्छा आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र आदरणीय विषय साहेबांना गौरवण्यात येते. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या विषय साहेबांसाठी. कारण त्यांच्याच माध्यमातून या ग्राउंडचे मालक आहेत. त्यांचं सुद्धा मी खूप मनाच्या अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो. तर आदरणीय आप्पा चौधरी आमचे सर्वांचे लाडके यांचं मात्र पूर्ण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येईल. तत्पूर्वी जाऊया मामा म्हणून आमच्या परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले तिटकारे मामा यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. आपला सुद्धा सन्मान करण्यात येईल. मामा या आपल्याला सुद्धा इथे पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सुद्धा सन्मान करण्यात येतोय. तर आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय बाळू दरवडा आपण यायचंय. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तत्पूर्वी जाऊया धारव गावचे एक सन्माननीय दिलीप दादा शिद यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. तर मी दादांना विनंती करतोय की आपण मात्र आपला सन्मान स्वीकारायचंय. बाळूदादा दरवडा खरुंडा गावचे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व चांगलं कोणतीही मॅचेस असू द्या इथे त्यांची हजेरी मात्र आवर्जून असते न चुकता. पूर्णच्या पूर्ण चार दिवस मी त्यांना पाहतोय.
इथे म्हणजे त्यांना क्रिकेटचं किती आवड असेल आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचंय आपण दिलीप दादा शीत धारवगावचे आमचे सन्माननीय सहकारी सोबती यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल तर त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. आदरणीय तर आदरणीय धारवगावचे सन्माननीय वरिष्ठ नागरिक मनोहर मंडळे आपलं शुभ आगमन झालं इथे. तर आपण यायचं व्यासपीठावर, व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर मी विनंती करेल सचिन आगेवला या आपण मनोहर मंडळे धारवगावचे वरिष्ठ नागरिक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असेल आलेल्या सर्व पाहुण्यांचं मात्र इथे सन्मानपूर्वक आदर सत्कार करण्यात येतोय तर तो आपण स्वीकारायचा आहे. तसेच जयेश बाला आमचे मित्र आहेत ते त्यांनी सुद्धा यायचं व्यासपीठावर आपला सुद्धा सत्कार करण्यात येईल. जयेश बाला यांचा सन्मान मात्र सचिन आगेवला यांच्याकडनं करण्यात येतोय. त्यांच्या सोबती असलेले विवेक इंदोला आपण पण यायचंय. आपला सुद्धा सन्मान एक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेची ओळख म्हणून आपला सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा चौथा सामना सिंगलनं मात्र संघाचा श्रीगणेश केला. फलंदाज आपण पाहतोय संदेश आणि रोहिदास अशी जोडी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय 37-36 धावांचं लक्ष ठेवून उतरलाय हा नालदेवाडी संघ. तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजावर मात्र आक्षेप नोंदवलाय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल या स्पर्धेचे सर्वेस्व आदरणीय हरिचंद्र निरगुडे साहेबांना पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खूप सारं चांगलं आयोजन मात्र या ओमसाई खडकी टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी मात्र भरवण्यात आली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य, या स्पर्धेविषयी बोलण्यासाठी शब्द कमी पडतील एवढं चांगलं आयोजन या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. कारण आदिवासी समाजामध्ये अशा स्पर्धा होऊ शकतात हे मात्र दाखवून दिलं या ओमसाई खडकी या टीमनं आणि पूर्ण आयोजकांनी. गोलंदाजावर आक्षेप नोंदवला. गोलंदाज आपण पाहतोय गोविंद या गोलंदाजाचा वापर केला पहिल्या चेंडूवर मात्र संदेशनं आक्षेप घेतला. सज्ज असेल गोविंद. तर स्ट्राईकवर फलंदाज रोहिदास लो फुलटोसा चेंडू या ठिकाणी मात्र ताकदीचा वापर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार.
तसंच चिंतामण वारे जे सजवलंय ते विराजमान व्हायचंय. अतिशय चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळाली या नालदेवाडी टीम कडनं. स्ट्राइक वर फलंदाज आपण रोहिदासला पाहतोय. ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकण्याचा जरूर प्रयत्न केला होता गोलंदाज गोविंद, तेवढ्याच ताकदीने मात्र खेळून काढला. क्रिकेटची परिभाषा आहे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, हे क्रिकेटची परिभाषा. आणि या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 36 धावांचा लक्ष ठेवलं होतं या ठिकाणी मात्र या चिमणीजवाडी टीमने या नालदेवाडी टीम समोर. या ठिकाणी मात्र कट करण्याच्या नादात बराच वेळ चेंडू आवेत होता. जेल खूप महत्वाचा होता आणि जेल आपण सोडलाय संघनायक संदेश भांगारेचा, जो कधीही या सामन्याला आपल्या स्टाईलनं संपवू शकण्याची ताकद असणाऱ्या या खेळाडूचा आपण झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये जीवनदान खूप महागात ठरतात. आपण कित्येक सामन्यात पाहिलंय एखाद्या खेळाडूला आपण जेव्हा ज्या वेळेस जीवनदान देतो तेव्हा तो खेळाडू त्या सामन्याचं चित्र बदलतो. इथे मात्र एक थोडासा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं या गोलंदाजाकडे. ज्या वेळेला गोलंदाजावर आक्षेप घेतला त्यावेळेला मात्र गोलंदाजाने एक मनाशी ठाण बांधलं, मला चांगली गोलंदाजी करायची आहे. आणि ते मात्र या ठिकाणी दाखवून दिलं गोविंदनं, कारण दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याच्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी होती आणि त्याचं जणू काही सोनं केलं गोलंदाज गोविंदनं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट खेळला जातोय तो रोहिदास. आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक सावध सुरुवात पाहायला मिळते ती नालदेवाडी टीमची. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल बिनबाद 7 धावा. तर अक्षर मी आपल्यास थांबवतोय. रवी टोमरे चिंतामण वारे ये डेकोरेटर आपण यायचंय व्यासपीठावर. आपला या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान केला जाईल चिंतामण वारे रवी टोमरे. धावपलकावर धावा लागल्यात 7 धावा. सन्माननीय आमचे सोबती सहकारी अरुण आगेला आपण व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान करण्यात येईल या स्पर्धेची ओळख म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन आपलं 34 सन्मान करण्यात येईल अरुण आगेला. त्यानंतर योगेश हिंदोळा आपण सुद्धा यायचंय या स्पर्धेची ओळख म्हणून आपला सुद्धा सन्मान करण्यात येईल. तसंच मी बिंडे दादा विनंती करतोय चुकून माझ्याकडनं आपलं नाव घ्यायचं राहिलं आपला सुद्धा सन्मान करण्यात येईल. या तर आदरणीय व्यक्तिमत्व योगेश इंदोळा बिंड्या दादा मी पंकज निरगुडेंना विनंती करतोय की आपण यांचा सन्मान करायचंय. अरुण आगेला ओटू वाक्सर. तर एका षटकाचा खेळ आपण पाहिला, खूप काही घडलं त्या षटकामध्ये. चांगले चेंडू सुद्धा फेकले, एक मोठा फटका पण पाहायला मिळाला. इथे मात्र लाऊड अपील, एक चेंडू माफ
वार्निंग दिले गोलंदाजाला, त्यानंतर अरुण आजोला सोबत त्याचे सुपुत्र अरुण आजोला यांचा सुद्धा सत्कार करण्यात येतोय। तर या स्पर्धेचा ओळख म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येतोय। त्यानंतर योगेश हिंदोळा आपण सुद्धा जायचंय, अरुण आगेला यांच्या मार्फत मात्र योगेश आगेलाचा सत्कार करण्यात येईल। हुकेलाय चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल मैदानाला उसळ्या देत। हा येतोय संघर्षाचा दुसरा चौकार, कॅमेरामध्ये आपले हे क्षण देतोय हिंदोळा, पंकज निर्गुडा आणि अरुण आगेला यांच्या दोघांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येतोय। पहा कसा योगायोग जुळून आलाय, कारण पहिल्या चेंडूवर, पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार पाहायला मिळाला। हे दोन मोठे फटके वगळता सर्व काही चिमणीजवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळालं। स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय संदेशला, ज्याच्या बॅट मधून दोन, एक चौकार आलाय आणि एक चौकार मात्र रोहिदासच्या बॅट मधून आलाय। संघाचा संघनायक आहे इथे, मात्र क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य जणू काही वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा पॉइंट रिजन मधून येतोय हा दमदार चौकार। आप्पा मंडळे जे धारोगावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व आप्पा मंडळे आपण यायचे, आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान करण्यात येईल। या स्पर्धेचे म्हणून आपला सुद्धा या आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येईल। सर लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आहे। पंचांनी हेरलं की हा चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर आहे। एक अवंतर धाव मिळेल, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 36 धावांचा गरज असताना आतापर्यंत धावफलकावर 16 धावा लावल्या जात आहेत। अजूनही 20 धावांची गरज आहे। दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि आतापर्यंत गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात। इथे फक्त सन्मान दिला, पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली आणि या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यात यश आलं। तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचे आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा। अजूनही उर्वरित चेंडू असतील, उर्वरित चेंडू असतील 14 आणि 14 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे। दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीयेत, कारण त्यांना माहित आहे सामना किती महत्वाचा आहे, स्पर्धा किती महत्वाची आहे, अन्यथा आपल्याला या स्पर्धेचा 365 दिवस वाट पाहावी लागेल। इथे मात्र थोडस बंबल पाहायला मिळालं, जर्सी क्रमांक 25 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता राम, एक सिंगल मिळाली आणि या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 19 धावा। दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू, लवाळी एंड कडनं मात्र सुरुवात केली होती या गोलंदाजाने। पहिला चेंडू डॉट फेकला, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर अवंतर फेकली, त्याच्यानंतर मात्र दुहेरी धाव मिळाली आणि या चेंडूवर, मागच्या चेंडूवर एक धाव। या चेंडूवर मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून 3 क्षेत्ररक्षकाचा मात्र पाठलाग करत होते चेंडूचा, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू वाऱ्याच्या वेगानं मात्र फरार होतोय। हा येतोय दमदार चौकार आणि चौकारन मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा। डीजे धावपलकावर धावा लागल्यात 23 धावा, अजूनही तुम्हाला 13 धावा बनवायच्या आहेत त्या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये। तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विलासचा वापर केलाय, समालोचन एंड
फलंदाजीला सुरुवात करेल। बारा चेंडू मध्ये 13 धावींची गरज असताना जर्सी क्रमांक 1 ज्याने परिधान केले तो विलासला आपण पाहू शकाल। तर स्ट्राइक वर फलंदाज संदेश वांगारे, जमेची बाजू असेल या ठिकाणी। मात्र नालदेवाडी संघासाठी एकही गडी बाद झाला नाहीये, म्हणजे सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसून राहिली आहे। विलास टू संदेश, इथे मात्र गॅपशॉट सिलेक्शन चांगलं आहे। फटका मात्र फटक्यासाठी जणू काही जागा बनवली आणि चेंडूला मात्र कव्हर मधून धाडलं। हा येतोय संदेश भांगारेच्या बॅट मधून, अजून एक मोठा फटका चौकारासाठी डीजे। फटका तसाच आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे। दोन धावा आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावपळकावर 29 धावा। तर या खेळाडूचा विचार केला तर थर्डमॅन मध्ये याच खेळाडूचा झेल सोडला होता। आणि इथून आम्ही नेहमी समालोचक सांगत असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूचा झेल सोडता त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते, आणि ती किंमत या सामन्यात मात्र मोजताना आपण चिमणीची वाडी टीमला आपण पाहतोय। धावपळकावर धावा आपण पाहू शकाल, 30 धावा, उर्वरित फक्त 6 धावींची गरज आहे ती या नालदेवाडी टीमला। स्ट्राइकवर फलंदाज रोहिदासला पाहू शकाल, जो वैयक्तिक 9 धावांवर खेळताना आपण रोहिदासला पाहतोय। ताकदीचा वापर, उंची जास्त, अंतर कमी आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला गोलंदाज विलासनं। रोहिदास बॅक टू द पवीलियन डीजे। विकेटला चेंडू गेला, दोन धावा मिळतील। या दोन धावेनं संघाची धावसंख्या धावपळकावर 32 धावा। अजूनही 4 धावींची गरज आहे या सामन्यामध्ये। यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल। नेरळ लव्हाळी विपक्ष या सामन्यामधून जो संघ विजय होईल त्यामध्ये तो लढत असेल। तर नेरळ संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। सिंगल मिळेल, या सिंगलनं संघाची धावसंख्या धावपळकावर 33 धावा। येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 3। 6 चेंडू आणि 3 धावींची गरज। उलटू द डीजे। तर कॅमेरामॅन, आपण टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा घ्यायचा आहे, तर मी विनंती करतोय विशाल रॉनी भाई यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल। त्याच्यानंतर संदीप धंदोळा असेल, भरत निरगुडा असेल, आपण जायचंय दिनेश निरगुडा, त्याच्यानंतर नवनाथ यांनी पण जायचंय, रोहिदास निरगुडा यांच्या हस्ते मात्र त्यांचा सत्कार करण्यात येईल। नरेश निरगुडा, पंकज निरगुडा यायचंय, आपण आपल्या या सर्व सहकाऱ्यांचा मात्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचंय। सन्मान मूर्ती असतील ते भरत निरगुडा, नवनाथ झुगरे, संदीप हिंदोळा, दिनेश निरगुडा,
त्याच्यानंतर विशाल पादुर राणीबाई या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे तर धन्यवाद सगळ्यांनी सहकार्य सगळ्यांचं सहकार्य असंच राहू द्या. स्पर्धा पार पाडायची म्हटली तर मॅन पॉवर लागते, ती मॅन पॉवर मात्र आम्हाला येते खडकी ग्रामस्थाकडनं. निश्चितच वाक सर, मॅन पॉवर नसेल तर तुम्हाला खरोखरच एखाद्या स्पर्धेचा जर एवढी मोठी स्पर्धा आपण भरवता तर साहेबांनी सांगितलं मॅन पॉवर खूप महत्वाचं असतं, सहकार्य खूप महत्वाचं असतं. आणि खरोखरच मी खडकी गावांचं आणि पूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी चांगली स्पर्धा आपण या आदिवासी समाजासाठी भरवली. खरोखरच आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथच्या वतीनं मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण एवढी चांगली स्पर्धा या आदिवासी समाजासाठी स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की चांगल्या आयोजनात, भले ती स्पर्धा कितीची आहे ही महत्वाची नाही, पण आयोजन किती महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं असतं. आणि तसं आयोजन ओमसाई खडकीच्या माध्यमातून करून दिलं, स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की चांगल्या मैदानावर खेळायचं. आणि या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत, झेल खूप महत्वाचा होता, कारण इथून मात्र सामना संपुष्टात आलाय, सामना जिंकलाय. या ठिकाणी मात्र नालदेवाडी टीमनं विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि दिलेल्या वेळेत आपण या ठिकाणी मात्र दाखल झालं, त्याबद्दल चिमणीचीवाडी टीमचं मनापासून कौतुक आणि आभार. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच या ठिकाणी मात्र ज्या संदेश वांगारेचा आपण झेल सोडला तो किती महत्वाचा होता हे मात्र या सामना संपल्यानंतर